नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे ब्लड रिलेशन, नातेसंबंधाचा भाग चार। आता भाग चार जो कोणी विद्यार्थ्यांनी डायरेक्ट हा भाग लावलाय त्यांनी कमीत कमी भाग एक तरी बघावं, ज्याच्यामधनं तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहीत होऊन जाईल, ते कॉन्सेप्ट तुम्ही इकडे लावू शकता। भाग दोन व भाग तीन तुम्ही नाही बघितला तरी चालेल, पण माझं सजेशन आहे की ब्लड रिलेशन मधून आपला एकही मार्ग कुठे गेला नाही पाहिजे, कारण की प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे। तर एकदा तुम्ही तिन्ही भाग बघून घ्या आणि मग चौथ्या भागाकडे या। आज आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल बघणार आहे की कुठला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पॉइंट आउट करून जो संबोधतो, त्या प्रकारचे एक्झाम्पल आपण इकडे बघणार आहे। तर आता आपण डायरेक्ट पहिल्या एक्झाम्पलकडे जाऊया। तर आता आपण पहिलं एक्झाम्पल बघूया, याच्यामध्ये काय असतं, शब्दाचा खेळ असते। प्रॉपर एक एक वर्ड आपल्याला वाचणं आवश्यक आहे आणि त्याला डिकोड करता येणं आवश्यक आहे। प्रश्न वाचूया। एका मुलाकडे बोट टाकून वीणा म्हणाली। आता अज्युम करा की तुम्ही वीणा आहे आणि काय म्हणत आहे, एक कुठला तरी मुलगा तुमच्या समोर उभा आहे आणि त्याला बोट टाकून तुम्ही काहीतरी बोलत आहे। काय बोलत आहे, तो माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे। काय म्हटलाय, तो। आता विना काय बोट टाकून म्हणताय की तो माझ्या। आता इकडनं बघा, इकडनं काय, आता रिलेशन तुम्ही स्वतःवर घेऊन घ्या, माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे। आता मी इकडे विना पासून सुरू करतो, विना, इकडे विना ही कोण झाली, महिला। काय म्हणत आहे, माझ्या आजोबाच्या, आता हिचे आजोबा मला ड्रॉ करावं लागणार, हिचे कुठले तरी वडील असणार, त्यांचे कुठले तरी वडील असणार, ते कोण झाले, विनाचे आजोबा, माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा। म्हणजे इकडे हा एकच मुलगा राहणार, इकडे याला भाऊ नाही राहणार, बहीण राहू शकते, एकुलता एक मुलगा म्हटलाय, एकुलत्या एक मुलाच्या, एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे। म्हणजे काय, माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा। आता याचं तर ही मुलगी झाली, याचा मुलगा कोण होणार, विनाचा भाऊ होणार ना। पुन्हा एकदा बघा, एका मुलाकडे बोट दाखवून विना म्हणाली, विना याच्याकडे बोट दाखवून बोलली की माझ्या आजोबाच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा कोण आहे, हा व्यक्ती आहे। म्हणजे हा व्यक्ती कोण झाला, विनाचा भाऊ। आय होप तुम्हाला अप्रोच कसा असायला पाहिजे ते कळलं। अजून याच्यामध्ये आपण दुसरं एक्झाम्पल घेणार आहे। तर आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहे। रीनाचा परिचय करून देताना मोनिका म्हणाली, मी आधी सांगितलं की एक एक शब्द काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे। रीनाचा परिचय करून देताना मोनिका म्हणाली, आता म्हणणारी कोण आहे, मोनिका, ही मोनिका आहे, रीना आहे। मोनिका काय म्हणते, ही माझ्या, आता कोण, मोनिकाच्या, मोनिका, मोनिका म्हणजे माझ्या वडिलाच्या, मोनिकाचे वडील, मोनिकाचे कुठले तरी वडील असतील, माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीची, एकुलती एक मुलगी कोण झाली, मग ती स्वतः झाली ना मोनिका, हिच्या वडिलाची एकुलती एक मुलगी कोण झाली, मोनिका, मुलीची एकुलती एक मुलगी आहे। माझ्या मोनिका बद्दलच, माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीची एकुलती एक मुलगी आहे, कोण, तर रीना, तर रीना। एवढ्या इझिली तुम्ही फ्लो डायग्राम थ्रू आयडेंटिफाय करू शकता। प्रश्न काय विचारलाय, तर मोनिकाचा रीनाशी संबंध काय, मोनिकाचा रीनाशी काय संबंध, मोनिका कोण लागते रीनाची, मला क्लिअरली दिसून आलं की मोनिका ही रीनाची कोण आहे, आई आहे। हा टाईप तसा इझी आहे, पण याच्यामध्ये मुलांना कन्फ्युजन फार होते ह्या लँग्वेजमुळे। तुम्हाला मुख्यतः काय पाहिजे, अप्रोच कळायला पाहिजे, म्हणून मी एक्झाम्पल घेत आहे। अजून आपण एक दोन एक्झाम्पल घेऊया आणि हा लेक्चर कन्क्लूड करूया। तर आता नेक्स्ट एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल बघूया आपण। आता एका व्यक्तीकडे बोट दाखवून एक महिला म्हणाली। आता महिला काहीतरी बोलत आहे, महिला काय म्हणताय, त्या व्यक्तीकडे बोट दाखवून, त्याची आई, आता त्या व्यक्तीची आई कोण आहे, माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे। आता ही महिला आहे, महिला बोलताय काय, आता आपण सुरुवात कुठून करताय, इकडून, माझ्या आईची एकुलती एक मुलगी, हिच्या आईची एकुलती एक मुलगी हे स्वतः होणार, ठीक आहे, याच्या, माझ्या आईची एकुलती एक मुलगी, चला ठीक आहे, कोण आहे, त्याची आई। आता
माझ्या आईची एकुलती एक मुलगी कोण आहे, तर त्याची आई, बरोबर। हा झाला तो व्यक्ती आणि ती झाली महिला। आता बरोबर वाचा पुन्हा एकदा, ती काय म्हणत आहे, महिला काय म्हणत आहे, एका व्यक्तीकडे बोट दाखवून महिला म्हणाली, ती महिला त्या व्यक्तीकडे बोट दाखवून बोलत आहे की याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे। म्हणजे त्या महिलेचा त्या व्यक्तीशी संबंध काय, ती महिला कोण लागते त्या व्यक्तीची, तर आई ही लागते। नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, रिटाकडे बोट दाखवून निखिल म्हणाला, रिटा नावाची कुठली तरी महिला आहे, निखिल तिच्याकडे बोट दाखवून म्हणून राहिला, निखिल बोलून राहिला की मी तिच्या आईच्या मुलाचा एकुलता एक मुलगा आहे। कोण आहे, आता मी इकडून बघत आहे, तिच्या कोण आहे, रिटा, तिच्या आईच्या, तिच्या आईच्या मुलाचा, आईचा मुलगा म्हणजे रिटाचा काय होणार, भाऊ होणार, मुलाचा एकुलता एक मुलगा आहे, याचा तो कोण आहे, एकुलता एक मुलगा, कोण, निखिल। फ्लो डायग्राम एवढ्या इझिली आपण बनवू शकतो, बस आपल्याला प्रॉपर टेक्निक माहीत राहिली पाहिजे। रिटाकडे बोट दाखवून निखिल म्हणाला की मी तिच्या आईच्या मुलाचा एकुलता एक मुलगा आहे। तर रिटाचा निखिलशी संबंध काय, रिटाचा निखिलशी संबंध काय, याचाच अर्थ रिटा निखिलची कोण लागते, रिटा कोण लागत आहे, बघा निखिलच्या वडिलांची बहीण म्हणजे कोण होते, आता तुम्ही आपला ठरवा की तुमच्या वडिलांची बहीण कोण लागते, तुमची आत्या, आता महाराष्ट्रामध्ये कोणी आत्या म्हणतात, कोणी अक्का म्हणतो, विदर्भ साइडचे लोक अक्का म्हणतात आणि बाकी इतरत्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडे आत्या म्हणतात, तर आत्या किंवा अक्का हे आपला आन्सर असायला पाहिजे। आय होप तुम्हाला कळलेलं आहे। तर आजच्या लेक्चरचं शेवटचं एक्झाम्पल आपण घेत आहे, एका फोटोमध्ये एका महिलेकडे बोट दाखवून शालू म्हणाले, शालू नावाची एक महिला आहे, ती दुसऱ्या महिलेकडे बोट दाखवून काहीतरी बोलून राहिली, काय म्हणते, हिच्या मुलाचे वडील। आता शालू त्या महिलेकडे बोट दाखवून म्हणते हिच्या मुलाचे वडील, आता हिच्या मुलाचे वडील कोण असतील, हिचे पती असतील, हिच्या हिच्या मुलाचे वडील हे माझ्या आईचे जावई आहेत, बर, कोण आहेत, शालू च्या आईचे जावई, कोण आहेत, हे व्यक्ती आहेत, शालूच्या आईचे जावई। आता इकडे बघा, एकुलता एक या शब्दाचा वगैरे काही प्रयोग केलेला नाही आहे। पुन्हा एकदा बघू, हिच्या मुलाचे वडील हे माझ्या आईचे जावई आहेत, म्हणजे शालूला कुठली तरी बहीण असायला पाहिजे, तिचे कुठले तरी हजबंड असायला पाहिजे आणि यांचा हा मुलगा असायला पाहिजे, राईट, नाही कळलं, पुन्हा एकदा या डायग्रामला आपण एक्सप्लेन करू। एका फोटोमध्ये एका महिलेकडे बोट दाखवून शालू म्हणाली, समजा या महिलेकडे बोट दाखवून शालू बोलून राहिली की हिच्या मुलाचे वडील, हिच्या मुलाचे हे झालेत वडील, हे कोण आहेत, माझ्या आईचे जावई आहेत। बघा, हिची मुलगी कोण झाली, शालू, हिची मुलगी कोण झाली, ही महिला, आता हे दोघं बहिणी बहिणी आहेत आणि हिचे हजबंड म्हणजेच तर शालूच्या आईचे जावई झालेत ना। आता आपण प्रश्न वाचूया, तर शालूचा त्या महिलेशी काय संबंध, शालूचा त्या महिलेशी काय संबंध, शालू कोण लागते त्या महिलेची, त्या महिलेची शालू ही बहीण लागते। आय होप तुम्हाला मी जे पण ब्लड रिलेशनचे एक्झाम्पल घेतले, जे बेसिक कॉन्सेप्ट घेतले, एक प्रॉपर टेक्निक सांगितल्या, प्रॉपर अप्रोच सांगितला की कशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चनकडे अप्रोच करायचा आहे, कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, कशा पद्धतीने त्याला फ्लो डायग्राम मध्ये सॉल्व करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघा, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट अजून क्लिअर होतील। याच्यावर आता मी इकडे तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट सांगितले, आता तुमच्याकडे जे पण अवेलेबल पुस्तकं असतील त्यामध्ये ह्या टेक्निक्स लावून बघा, हे सिम्बॉल्स वापरून बघा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून बघा। माझं मला तरी शाश्वती आहे
की तुमचा ब्लड रिलेशन वरचा एकही प्रश्न चुकणार नाही जर माझे तुम्ही टेक्निक्स प्रॉपरली फॉलो केले. जर तुम्हाला या टॉपिक मध्ये अजून काही प्रॉब्लेम आहेत, तुमच्या मनात काही प्रश्न आहेत, काही थोडे कठीण लेवलचे प्रश्न आहेत, तुम्हाला असं वाटते की त्याला एक वेगळा अप्रोच लागत आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला सांगू शकता की तुम्हाला कुठे काय प्रॉब्लेम होत आहे. तुमचा प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व्ह करणार. एवढं बोलून मी असं सांगू इच्छितो की ब्लड रिलेशनचे सगळे टाईप मी कव्हर केलेले आहेत आणि सगळे प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. अजून चांगल्या कंटेंटसाठी आमच्यासोबत जुळून राहा. हा फक्त एक टॉपिक नाही, याच्या व्यतिरिक्त रिझनिंगचे मी सर्वच्या सर्व टॉपिक क्लिअर करून देणार आहेत जे तुम्हाला पारंपरिक पुस्तकात मिळणार नाही. तर एवढं बोलून मी आपला आजचा लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.